अंके सिचुएशन लई डेंजर आहे ताई आता येळ घालून नाही चालणार मला निघा लवकर लवकर तर काय लवकर तर सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेच्या 16 डिसेंबरच्या भागात आजी आर्याला तिच्या कपाळावर असलेल्या जन्मखुणेचं आणि पाटीलांशी असलेल्या तिच्या नात्याचं रहस्य सांगू लागतात. काही वर्षांपूर्वी पाटील घराणं काळूबाईचं निस्सिम भक्त होतं. माधवराजे आणि सुरेंद्रराजेंचे वडील आणि आजींचे पती हंबीरराव पाटील काळूबाईची खूप भक्ती करायचे. गावातील मंदिराचे पुजारी दत्तात्रय गुरुजी यांची त्यांना साथ होती. त्याचवेळी लाख्यासुराचा भक्त असलेला विराट गावात आला आणि त्याला लाख्यासुराचं साम्राज्य गावात पसरवायचं होतं. पण हंबीरराव पाटलांनी केलेल्या विरोधामुळे तो हे करू शकत नव्हता. त्यावेळी त्याने काळूबाईला पाटीलांच्या घरातून आणि गावातून बाहेर काढण्यासाठी एक डाव रचला. पाटीलांच्या घरी दुर्गाष्टमीच्या दिवशी काळूबाईचा गोंधळ होता. घरातील सगळेजण गोंधळामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी विराटने घरातील नोकराकरवी माधवराजेंना एक संदेश पाठवला. माधवराजे बाहेर आले आणि विराटला परत जायला सांगितलं. तुझं इथे काही काम नाहीये, घरात देवीचा गोंधळ सुरू आहे, तू इथून निघून जा, असं त्यांनी विराटला सांगितलं. तेव्हा विराट माधवराजेंना काळूबाई आज तुझा घात करणार आहे असं सांगतो. माझी सिद्धी असं सांगते की काळूबाई आज तुमच्या घरातील एकाचा बळी घेणार आहे. हे ऐकल्यावर माधवराजे त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि तिकडून निघून जातात. त्यानंतर गोंधळ सुरू असताना माधवराजांना निरोप द्यायला आलेला नोकर हंबीरराव देवीच्या गोंधळात नाचत असताना कुणाच्याही नकळत वर असलेला झुंबर त्यांच्या डोक्यात पाडतो. हंबीरराव जागीच मरण पावतात. तो नोकर नंतर विराटला जाऊन काम झाल्याचं सांगतो. वडिलांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे मुलांचा काळूबाईवरचा विश्वास उडाल्याचं आजी आर्याला सांगतात. गोष्ट पूर्ण करताना आजी म्हणतात, मात्र गावात असलेले दत्तात्रय गुरुजी विराटला टक्कर देत होते. काळूबाईच्या मंदिराचे पुजारी असलेल्या दत्तात्रय गुरुजींचा प्रभाव कमी करण्यासाठी विराट, माधवराजे आणि सुरेंद्रराजे एके दिवशी काळूबाईच्या मंदिरात पोहोचले आणि त्यांना काळूबाईची पूजा बंद करायला सांगितली. तेव्हा दत्तात्रय गुरुजींनी या गोष्टीला पूर्ण नकार दिला. विराटच्या सांगण्यावरून दत्तात्रय गुरुजींच्या दोन्ही मुलांना पकडलं गेलं आणि सुरेंद्रराजे आणि माधवराजेंना विराटने काळूबाईच्या मूर्तीचा भंग करायला सांगितला. ते जेव्हा तसं करायला गेले तेव्हा माधवराजेंना धक्का बसला आणि ते मागे फेकले गेले. संपूर्ण मंदिरात प्रकाश पडला. आजी आर्याला हे सगळं गुरुजींच्या नामस्मरणामुळे घडलं असं सांगतात. माधवराजेंनी विराटच्या सांगण्यावरून दत्तात्रय गुरुजींना नामस्मरण बंद करायला सांगितलं. मात्र जेव्हा दत्तात्रय गुरुजी ऐकले नाहीत तेव्हा त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. मात्र काहीही करून दत्तात्रय गुरुजी नामस्मरण बंद न करत असल्यामुळे विराटने माधवराजेंना गुरुजींना मारायला सांगितलं. या मालिकेच्या आगामी भागात आजी आर्याला तुला तुझ्या घरावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी, तुझ्या आजोबांच्या झालेल्या खुनाची शिक्षा गुन्हेगारांना करण्यासाठी आई काळूबाईने पाठवलंय असं सांगतात. तर आर्या संकेतला भेटल्यावर गाव सोडून जाण्याचा निर्णय बदलते. काळूबाईने तुला इथे पाठवलं. तुझ्या आजच्यावर, तुझ्या बापावर, तुझ्या आत्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायला काळूबाईचं देऊळ उघडाया, त्या विराटचा नायनाट कराया. सिच्युएशन लई डेंजर आहे ताई, आता येळ घालून नाही चालणार, निघा लवकर लवकर तर काही लवकर तर चल ना ताई, तू का थांबलीस इकडे, तुझ्या जीवाला धोका आहे ताई. जन्म खुणेचं आणि पुरोहित आणि पाटील घराण्याशी असलेल्या संबंधांचं रहस्य समजल्यावर आर्या विराटचा सामना कसा करणार, विराटचं खरं रूप ती पाटलांसमोर कशी आणणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आई माझी काळूबाई सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.